कोरोना व्हायरस आणि त्यामुळे आलेल्या लॉकडाऊननं अनेकांच्या तोंडचा घास हिरावला. अशा संकटाची भल्याभल्यांनी ही कल्पना केली नव्हती. तर मग बिचारे रिक्षावाले काय करणार? गेल्या 1.5 महिन्याच्या काळात जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आता काही निर्बंधांसह रिक्षा वाहतूक सुरू झाली आहे, पण पुढे काय माहिती नाही. पाहूया सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. मार्च महिन्यामध्ये राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या, त्याचबरोबर रिक्षा वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊनमुळं सांगली आणि मिरज शहरातील रिक्षा वाहतूक ही पूर्णपणे बंद होती. तब्बल 1.5 महिन्यानंतर गेल्या 3-4 दिवसांपासून शहरामध्ये रिक्षाची प्रवासी वाहतूक काही प्रमाणात सुरू झाल्याची दिसते. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनानं रिक्षा वाहतुकीसाठी 2 प्रवासी आणि 1 चालक एवढीच मुभा दिलेली आहे. सांगली मिरज शहरात 3 ते 4 हजार रिक्षा चालक आहेत. शहरातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह रिक्षा व्यवसायावर चालतो. आज रिक्षा चालवली तरच संध्याकाळी काही लोकांच्या घरामध्ये चूल पेटते अशी परिस्थिती आहे. सांगली मिरजेत पाहायला मिळते. काही प्रमाणात रिक्षा वाहतूक सुरू झाल्यामुळं सांगली मिरजकरांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. प्रवासासाठी अन्य कोणताही पर्याय नसल्यामुळं प्रवाशांना रिक्षाचा आधार घेऊनच प्रवास करावा लागतो आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सरकारनं सूट दिली असल्यानं गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी रिक्षा पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांगली मिरज एसटीचा प्रवास अजूनही चालू झालेला नाही. सांगली मिरज प्रवास करायचा असेल तर रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. लॉकडाऊनच्या 3र्या टप्प्यामध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी सांगली मिरजेतील रिक्षा पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना दिसत आहेत. लवकरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन सांगली शहर पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. हा होता सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. सध्याला बंदच्या काळामध्ये जेणेकरून प्रवाशांचं येणं जाणं करण्यासाठी त्यांचं 24 तास त्यांना सेवा देण्याचं आम्ही आमच्या जीवाचं पर्वा न करता आम्ही त्यांना सेवा देत राहू अशी गवाही देतो.